वीकेंड म्हटलं तर पुणेकरांचे अनेक वेगवेगळे प्लॅन्स असतात. त्या प्लॅन्स मधलं अगदी कॉमन ठिकाण म्हणजे सिंहगड. सकाळी मस्त ट्रेक करायचा आणि थेट सिंहगड गाठायचा. दरवेळेचा मात्र सिंहगड एकच असतो. पुणेकर किंवा तरुण मंडळी इथे नेहमी नेहमी काय येत असतील हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो. ट्रेक करण्यासाठी आणि ट्रेक झाल्यानंतर सिंहगडावरील प्रसिद्ध कांदा भजी आणि पिठलं भाकरी खाण्यासाठी. पुण्यात असे अनेक मंडळी आहेत जी सिंहगडावर फक्त आणि फक्त पिठलं भाकरी खाण्यासाठी येतात आणि इथलं मडक्यातलं ताक किंवा मडक्यातलं दही खाण्यासाठी येतात. गेले 20 वर्ष झाले या मावशींनी सिंहगडावर स्वतःचा संसार थाटलाय. हा संसार त्यांचा स्वतःसाठीचा नसून तर आलेल्या पर्यटकांसाठीच आहे. आलेल्या पर्यटकांना हवं नको ते बघणं, त्यांना आवडेल तसं जेवण खाऊ घालणं हेच त्यांचं काम आहे आणि याच कामात त्या आजही आनंदी आहे. 20 वर्ष झालं मी इथं पिठलं भाकर, वांग्याचं भरीत, कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी ही देत असते. कस्टमर भरपूर येत आता आणि त्यांना जेवण आवडलं की आम्हाला म्हणतात थँक्यू म्हणतात, कोणी परत येतो म्हणतात. हे आमचा व्यवसाय चालू आहे. तानाजी नाम की मैंने पिक्चर देखी, वो देख के इंस्पायर होके मैं सिंहगढ़ फोर्ट पे देखने आया हूँ और उनकी थोड़ी जो भी चीज़ें हैं यहाँ पे उसको देखने के लिए आया हूँ. और मित्र पुंबामधून आलो आहे. आमचं नुकतंच कॉलेज संपलं आहे. आम्ही दर 2 महिन्याला किंवा 2-3 महिन्याला येत असतो कारण की इथं निसर्गाच्या सहवासात आम्हाला बऱ्याचशा गोष्टी नवीन शिकायला मिळतात. इथं महाराजांचा इतिहास आम्हाला बघायला मिळतो आणि नुकतंच आम्ही म्हणजे आताच 2-3 दिवसासाठी ठरवलं होतं की सिंहगडला जाऊ. असं आम्हाला आवडतं इथलं पिठलं भाकरी, त्याच्यानंतर दही आणि कांदा भजी जे सगळ्यांनाच आवडतात ते आम्ही पण इथं टेस्ट करतो नेहमी आणि येत राहतो नेहमी. कळलं, पुणेकर इथे फक्त फिरायला येत नाही तर इथलं पिठलं भाकरी खायला येतात.